नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव कदम एसआर श्रम शक्ती माध्यमिक विद्यालय मालदाड तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान भाग एक मध्ये चौथे प्रकरण पाहणार आहोत, विद्युत धारेचे परिणाम। या मुद्द्यामध्ये फॅरडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम पाहण्याच्या अगोदर गेल्या मुद्द्यामध्ये आपल्याला त्या आकृतीच्या सहाय्याने त्या ठिकाणी विद्युतधारा प्रवर्तित विद्युतधारा या संदर्भातील काही मुद्दे आपल्याला डिस्कस करता आलेले आहे। त्यामध्ये बॅटरी संच जोडलेला आहे, त्यानंतर नाल कुंतल आहे, त्यानंतर त्याच्यासमोर असलेले तारेचे कुंडल आहे आणि या तारेच्या कुंडलाच्या दोन्ही मुद्द्या पॉइंटला गॅलोनोमीटर जोडलेला आहे। तर यामध्ये आपल्याला विद्युत प्रवर्तनाचा नियम, फॅरडेच्या विद्युत प्रवर्तनाचा नियम पाहताना कुंतलातून विद्युतधारा चालू करतात किंवा बंद करतात कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित होते आणि विद्युतधारा कमी अधिक केल्यास ती प्रवर्तन त्यामध्ये दिसून येतं असं आपल्याला नमूद करता येईल। आणि कुंतल कुंडलासमोर, या ठिकाणी हे कुंतल आहे, त्याच्यासमोर तारेचे कुंडल आहे, कुंतल कुंडलासमोर बाजूला सरकवताना कुंडलात विद्युतधारा निर्माण होते किंवा प्रवर्तनाने ती निर्माण होते। आणि हा जो प्रयोग आहे छोटासा, या प्रयोगावरून आपल्याला फॅरडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम जाणून घ्यायचा आहे। तर यामध्ये काय सांगितलं आहे की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय ज्या बलरेषा आहेत, यामध्ये असणाऱ्या या बलरेषा, या चुंबकीय ज्या बलरेषा आहेत, तर या बलरेषांच्या संख्येमध्ये बदल झाला असता त्या कुंडलामध्ये प्रवर्तित विद्युतधारा निर्माण होते। आणि अशा प्रकारची ही जी विद्युतधारा निर्माण होते, या विद्युतधारेला फॅरडेच्या प्रवर्तनाचा नियम असं म्हटलं जातं। आणि त्यात विद्युतधारा म्हणजे तरी काय, तर कुंडलामध्ये निर्माण झालेली जी विद्युतधारा आहेत, तर या धारेला प्रवर्तित विद्युतधारा असं देखील या ठिकाणी नमूद केलं आहे। म्हणजे प्रवर्तित विद्युतधारेचे डेफिनेशन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे की फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम। आपल्याला माहिती आहे फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आणि फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम, त्यापैकी आपण आज फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। हा आपला उजवा हात आहे। आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, अंगठा जो आहे तो अंगठा विद्युत वाहकाची जी गती आहे ती दाखवतो, त्यानंतर हे जे दुसरे बोट आहे ती चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवते, आणि हा जो तिसरं बोट आहे वाहकामध्ये प्रवर्तित झालेली जी विद्युतधारेची दिशा आहे त्या संदर्भात दाखवलेली आहे। मग या मुद्द्यावरून किंवा या गोष्टीवरून आपल्याला फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम सिद्ध करायचा आहे। मग यामध्ये काय सांगितलं त्यांनी की साधारणपणे उजव्या हाताचा अंगठा तर्जनी मधले बोट एकमेकांना लंब राहतील अशा प्रकारच्या दिशेमध्ये जर ठेवली तर विद्युत वाहका अंगठा, हा जो अंगठा आहे हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दाखवील। तर्जनी जे आपण दाखवतो ही जी तर्जनी आहे, तर ही तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दाखवेल। आणि हे जे मधले बोट आहे, हे मधले बोट या ठिकाणी विद्युतधारेची दिशा दाखवेल असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल। आणि यालाच किंवा या नियमालाच फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम असं या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल। त्यानंतर आपल्याला जो पुढचा मुद्दा आहे, तर या मुद्द्यानंतर आपण पुढच्या तासाला त्याच्या नेक्स्ट नियमाच्या संदर्भात जाणून घेणार आहोत, पुढच्या मुद्द्याच्या संदर्भात जाणून घेणार आहोत।